नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर मंडळी मी आज तुम्हाला दोन विनंती करणार आहे एक हा व्हिडिओ आणि यानंतरचा अजून एक भाग आपण शांतपणे बघा कारण त्यानंतरच मागच्या भागाचे संदर्भ आणि पुढच्या भागाचे संदर्भ आपल्याला लागणार आहेत एक दुसरी विनंती आहे की तुम्हाला भीती नाही का वाटत असं तुम्ही सारखं विचारता भीती काय असते भीती थोडी मोठी असं काही नसतं दरके आगी जीत होती है भीती म्हणजे लार्ज पेक स्मॉल पेक असं नसतं भीती म्हणजे दोन फूट दहा फूट अशी नसते भीतीचं परिमाण उंचीत मोजता येत नाही लिटरमध्ये मोजता येत नाही की मिलीलिटरमध्ये मोजता येत नाही भीती भीती असते भीती वाटतेच भीती वाटत नाही असं नाही पण भीती कशाची वाटते ते देखील समजून घेणं आवश्यक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जी माणसं सातत्यानं काम करतायत त्यांची मेहनत वाया जाईल याची भीती वाटते आपण बोललोच नाही तर या विषयावर कोणीच बोलणार नाही आणि कोणी बोललच नाही तर ज्यांनी करप्शन केलं आहे त्यांचं जगाच्या समोर कधीच येणार नाही याची भीती वाटते चोरी करणारा चोर चोरी करून नामा निळणार राहील तो कदाचित समाजामध्ये मोठा माणूस म्हणून मिरवेल याची भीती वाटते आणि त्याच भीतीपोटी हा सगळा विषय मी आपल्यासमोर मांडतो आहे पुन्हा एकदा विनंती आहे हा व्हिडिओ आणि पुढचा एक व्हिडिओ शांतपणे ऐकून समजून घ्या तुम्हाला एका धक्कादायक भ्रष्टाचाराची कथा इथूनच समजणार आहे मंडळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भ्रष्टाचार यावर आपण एक मालिका चालू केलेली आहे आणि त्यातला हा एक भाग आहे हा लांबच जाणार आहे शेपटीप्रमाणे कितीही लांबत जाणार आहे मी तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतोय शरद पवार एक गूढ व्यक्तिमत्व असं आपण नेहमी म्हणत राहतो शरद पवार का करतात कशासाठी करतात या प्रश्नाची उत्तरं लवकर मिळत नाहीत लोक त्याला डावपेच म्हणतात म्हणजे अचानक ज्याच्या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत अशा पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीला धोरण लकवा झालेली कारकिर्द शरद पवार म्हणतात निवडणुकीला चार सहा महिने बाकी असताना पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार घालवतात पाठिंबा काढून आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होते पाठोपाठ देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला न मागता शरद पवार पाठिंबा देतात फडणवीसांचं सरकार काही काळासाठी टिकतं पुढे शिवसेना येते पुन्हा निवडणुका होतात आणि फडणवीसांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले शरद पवार अचानक उद्धव ठाकरेंची री ओढतात त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहतात शरद पवारांच्या या चार निर्णयांची मीमांसा आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं होत आली आहे म्हणून संजय राऊत म्हणतात शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतील गरज नाही शंभर मिनिटांचा अभ्यास शरद पवार कळायला कारणीभूत आहे पुरेसा आहे शंभर मिनिटांचा अभ्यास तुम्ही केला तर शरद पवारांच्या प्रत्येक वर्तनाचे अर्थ तुम्हाला उलगडायला लागतील आपण तेच करणार आहोत शरद पवारांच्या या चार निर्णयांची डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे दोन हजार चौदाचा काळ ज्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदावर पृथ्वीराज चव्हाण होते आणि पृथ्वीराज चव्हाणांचं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार काम करत होत याच काळामध्ये आणखी काही महत्वाच्या गोष्टी घडत होत्या आणि त्या कोणकोणत्या गोष्टी होत्या हे समजून घेणं आवश्यक आहे सगळ्यात मोठी घडामोड घडत होती ती राज्याच्या राज्य शिखर बँकेसोबत राज्याची शिखर बँक म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं जिचं अधिकृत नाव आहे त्या बँकेतल्या घडामोडीचा आणि थेट राज्याच्या सरकारचा संबंध येतो का असा प्रश्न तुम्हाला पडेल मी त्याला राज्य शिखर बँकेची व्याप्ती तुम्हाला सांगतोय राज्य शिखर बँक ही अपेक्स म्हणजे शिखर बँक आहे ती वेगवेगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकांची आणि ग्रामीण बँकांची वित्त पुरवठा करणारी बँक आहे तिची व्याप्ती नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शाखा कुठेही सापडणार नाहीत पण त्या बँकेचं कंट्रोल मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल जरा समजून घेऊया हीच व्याप्ती काय आहे राज्यातल्या दोनशे सहकारी साखर कारखान्यांना वित्त पुरवठा करणारी राज्यातल्या दोनशे सहकारी साखर कारखान्यांना वित्त पुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे राज्यातल्या राज्या एकतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना वित्त पुरवठा करणारी राज्य महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे ज्याला आपण पुढे शिखर बँक असं संबोधूया म्हणजे दोनशे साखर कारखाने एकतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्यातील पंच्याऐंशी सहकारी सूतगिरण्या राज्यातल्या पाचशे शहात्तर नागरी बँका राज्यातले छत्तीस जिल्हा दूध संघ आणि राज्यातल्या एकवीस हजार गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था दोनशे साखर कारखाने एकतीस डी सी सी पाचशे शहात्तर नागरी बँका छत्तीस जिल्हा दूध संघ त्यासोबत एकवीस हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अधिक वेगवेगळ्या हाऊसिंग सोसायटी ज्या आता कालबाह्य होत आलेल्या या सगळ्याच्या वरती आर्थिक पुरवठा आणि आर्थिक नियंत्रण कोणाचं असेल तर ते आहे जिल्हा राज महाराष्ट्र राज्य शिखर बँकेच विचार करा एका जिल्हा सहकारी बँकेवर किती लोक अवलंबून असतात गुणिले एकतीस करा म्हणजे आता वाढल्यात पण तरीही काही जिल्ह्यात अजून नाही असता पण पण गुणिले एकतीस करा एका साखर कारखान्याचे किमान दहा हजार सभासद असतात गुणिले दोनशे करा तुमच्या लक्षात येऊन जाईल एका विविध कार्यकारी सोसायटीमध्ये फक्त हजार लोक आपण सभासद पकडूया कमी जास्त होतात कुठे पाच हजार असतात कुठे सातशे आठशे असतात जी परळीची सोसायटी हरली परळी जवळच्या गावची ते साडेसातशे होते बाकी ठिकाणी कुठे सात हजार पण असतात त्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये एक हजार सभासद आपण मिनिमम धरूया एकवीस हजार सोसायट्यांवरती नियंत्रण या बँकेचं आहे म्हणजे हे महाराष्ट्राच्या पदा इतकंच काम आहे दोनशे साखर कारखाने सुतगिरण्या नागरी बँका या सगळ्याचं काम हे केवळ एका महाराष्ट्राच्या पदा इतकंच काम होतं त्यामुळं ज्याच्या जो अध्यक्ष शिखर बँकेचा तो राज्याच्या वित्त पुरवठ्याला नियंत्रित करतो आत्तापर्यंत शिखर बँकेचे अध्यक्ष आणि त्यांचा गॉडफादर कोण आहे हे मी सांगण्याची गरज नाही या राज्य शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटीच्या ठेवी आहेत कर्ज वितरण आहे आता तुम्ही जस्ट विचार करा कमीत कमी दहा टक्के दराचा व्याज गृहीत धरा पंचवीस हजार कोटी रुपयांचं कर्ज धरा तर या बँकेचं उत्पन्नच पाच हजार कोटी रुपयांचं आहे व्याजाचं फक्त व्याजाचं म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की काय खतरनाक अर्थकारण याच्यामध्ये दडलेलं आहे आता या शिखर बँकेच्या वरती कारवाया चालू होत्या आणि तो काळ होता दोन हजार चौदाचा अनिल चव्हाण माझ्या माहितीप्रमाणे ए के चव्हाण या नावाने ते ओळखले जातात यांच्या मार्फत ती चौकशी सुरू होती आणि दुसरे व्यक्ती होते राज्य शिखर बँकेवरती चौकशी करणारे हो अनिल चव्हाण ए के चव्हाण या नावाने ओळखले जातात आणि दुसरे होते शिवाजीराव पहिनकर कलम महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम त्र्याऐंशी आणि नुसार राज्य शिखर बँकेची चौकशी सुरू होती या आधीचा एक मोठा इतिहास आहे तो तुम्हाला वेगळ्या भागात मी सांगेल कलम त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी सुरू होती आता ही कलम त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी नुसार चौकशी का सुरू होती बघा आता मी तुम्हाला शिखर बँकेची व्याप्ती सांगितली चौदाचा काळ आहे ए के अनिल चव्हाण ज्यांना ए के चव्हाण या नावाने ते ओळखले होते अप्पर निबंधक सहकारी संस्था हे त्या काळात होते आणि दुसरे होते पहिनकर नावाचे अधिकारी ज्या दोघांनी ही चौकशी केलेली आहे ही चौकशी का सुरू होती तर जोशी नायर ऑडिट रिपोर्टमध्ये संवैधानिक ऑडिटर आहेत ते नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कारण राज्य शिखर बँकेवरती नियंत्रण असतं नाबार्डचं आणि यांचं आपल्या रिझर्व्ह बँकेचं आणि नाबार्डचं दोघांचं नियंत्रण असतं हे दोघं मिळून त्याची चौकशी करतात तर जोशी नायरच्या ऑडिट रिपोर्टमध्ये या बँकेत भ्रष्टाचार होतो आहे हे, हे स्पष्टपणे समोर आलं होतं बँकेचं नक्त मूल्य म्हणजे बँकेची एकूण नेट मूल्य हे उणे झालंय असं त्या अहवालात नमूद केलं होतं म्हणजे बँक विकायची असेल तर बँक देऊन पैसे द्यावे लागतील इतकं बँकेचं नक्त मूल्य उणे झालं होतं असं म्हटलं गेलेलं होतं पाच हजार कोटी रुपये निव्वळ व्याजाचं उत्पन्न करणारी बँक तोट्यात चालली होती जोशी नायरच्या ऑडिटमधून हा वेळ विषय समोर आला आणि त्यानंतर कलम त्र्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी चौकशी सुरू झाली या त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ची चौकशी सुरू होण्याच्या कालखंडातच शिवाजीराव पहिनकर नावाच्या चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला असं अचानक वाटलं की आपण निवृत्ती घेतली पाहिजे आता त्यांच्या अहवालामध्ये बँकेत एक हजार शहाऐंशी करोड रुपयांचा लॉस झालाय हे स्पष्ट झालं होतं आणि अचानक पहिनकरांना सेवानिवृत्ती घ्यावी वाटली होती बर त्याच दरम्यान काय घडत होतं सात पाच दोन हजार अकराला ला या काळामध्येच बँक बरखास्त करण्यात येत होती आता तुम्हाला मी एक गमत सांगतो ज्या काळात बँक बरखास्त झाली हे फार इंटरेस्टिंग आहे ज्या काळामध्ये बँक बरखास्त करण्यात आली त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकांमधली उपस्थिती किंवा बैठकांचं प्रमाण समजून घ्या तुम्हाला दिसेल की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकाच बँकेच्या बरखास्तीनंतर झालेल्या नाही कस बस धोरण लकवा म्हणत हा संसार चालू होता म्हणजे एक एक अहवाल पुढे येत होता एक एक गोष्ट समोर येत होती एक हजार शहाऐंशी करोड रुपयाचा पहिनकरांच्या अहवालामध्ये रिपोर्ट समोर येत होता पृथ्वीराज चव्हाण ही बँक बरखास्त करत होते त्यानंतरच्या सहक चौकशी अहवालावरून कारवाई चालू होती मग साहजिक आहे की हो पृथ्वीराज चव्हाणांना धोरण लकवा झालाय असं म्हणून त्यांना बाजूला करायचं सत्तेवरून हकलून लावायचं आणि मग त्यांच्यानंतर आपल्या कंट्रोलची सत्ता यायची विचार करा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाला लाथ मारावी वाटावी इतकी ताकद शिखर बँकेच्या आर्थिक व्यवहारामध्ये आहे हे तपशीलवार मी तुम्हाला सांगणार आहे कश कसं येते म्हणजे इतकी ताकद आहे की मंत्रिमंडळ गेलं उडत सत्ता राज्याची गेली उडत बँक शाबूत राहिली पाहिजे पहिल्यांदा धोरण लखवा म्हणून अलर्ट दिला गेला आणि सांगितलं गेलं की आम्ही दूर होऊ शकतो मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या नाहीत अलर्ट दिला गेला आम्ही दूर होऊ शकतो पृथ्वीराज चव्हाण खंबीर राहिले त्यांनी या बँकेची कारवाई सुरूच ठेवली आणि परिणाम परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या ताब्यातील बँकेतलं सगळंच पितळ उघडं पडतंय या भयापोटी पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि महाराष्ट्रातलं सरकार पडलं त्यानंतर निवडणुकीपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आता मुख्यमंत्री कोणीही असो सहकार मंत्री कोणीही असो प्रशासनात पकड कोणाची आहे कोण कोण नेऊन बसवलं हे तुम्हाला माहित आहे त्यामुळं राज्यात पुढचं सरकार येईपर्यंत या सगळ्या विषयावर पकड कोणाची राहिली असेल याविषयी मी भाष्य करण्याची गरज नाही मग राज्यात निवडणुका झाल्या भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या शिवसेनेनं सत्तेत जाण्याचं नाकारलं शरद पवारांच्या एक गोष्ट लक्षात आली शिवसेना यांच्यासोबत जाणार नाही आहे भाजपला कोणाच्या तरी सहकार्याची गरज आहे ऐन वेळेला न मागता आपण सहकार्य देऊया देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते नाही 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 आपद्धर्म म्हणून नाही शाश्वत धर्म म्हणून नाही आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही पण फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यावेळेला कोणाच्या तरी पाठिंब्याची आवश्यकता होती म्हणून शरद पवारांनी आपला पाठिंबा देवेंद्र फडणवीसांना दिला आता कळलं धोरण लगवा का म्हणाले एक दोन पृथ्वीराज चव्हाणांना काढलं तीन देवेंद्र फडणवीसांना का अशा स्वरूपामध्ये अचानक न मागता उदार होऊन पाठिंबा दिला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कालखंडामध्ये या बँकेची चौकशी होत राहिली सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला अजिबात भीक घातली नाही सरकारनंही याला पाठीशी घालायचं नाही असं ठरवलं होतं पण थेट हात घालताना महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही ढवळाढवळ दवल होईल ती सगळ्यांना ठाऊक होती देवेंद्रचं अडनाव फडणवीस आहे हे सगळ्यांना ठाऊक होतं तुम्हाला आठवत असेल ज्या काळापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या काळापासून फडणवीसांची जात प्राधान्यानं सांगितली जात होती देवेंद्र फडणवीस हे अनाजी पंत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात ठसवलं जात होतं अनाजी पंतांची प्रतिमा निर्माण केली जात होती याचं कारणही तेच होतं ते थेट शिखर बँकेच्या भ्रष्टाचारावर प्रहार करतील तर एका बामनानं मराठ्यांचं राजकारण संपविण्यासाठी केलेली कृती अशी ओरड करता यावी यासाठीच ती इमेज उभी केली जात होती पण ईओडब्ल्यू चौकशी करत राहिली याच काळामध्ये केंद्रात सत्ता भाजपची आली ईडीनंही या विषयामध्ये चौकशी करायला सुरुवात केली ईडीनं आपला हजारो पानांचा अहवाल तयार केला काही प्रॉपर्टी जप्त केल्या जरंडेश्वरची प्रॉपर्टी जप्त झाली अनेक साखर कारखान्यांचे भ्रष्टाचार समोर येऊ लागले आता यात काही भाजपचे नेते पण होते भाजपच्या एका मोठ्या नेत्याला दोन कारखाने गिफ्ट करण्यात आले होते दुसऱ्या नेत्याला एक कारखाना गिफ्ट करण्यात आला होता लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बालाघाटच्या बदल्यात त्याला त्याच्या विभागातला कारखाना देण्यात आला होता काँग्रेसच्या काही नेत्यांना कारखाने बहाल करण्यात आले होते तोही एक स्वतंत्र विषय मी तुम्हाला सांगणार आहे चौकशी चालू होतीच इकडे बक्षीस देणंही सुरू होतं आवाज बंद करणंही सुरू होतं या चौकशीच्या कालखंडात भाजपवाले आपलं ऐकणार नाहीत हे लक्षात आल्यावर शरद पवारांनी जातीच्या राजकारणाचा आपला इस्पिकचा एक्का टाकला आणि महाराष्ट्र ब्राह्मण विरुद्ध मराठा अशा जातीय वादामध्ये अडकला आता या काळामध्ये पुन्हा निवडणूक आली शिवसेना भाजप एकत्र आले निवडणूक लढवली भाजप पुन्हा नंबर एकचा चा पक्ष झाला आणि पवारांना कळलं की आता हे प्रकरण आपल्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही म्हणून शरद पवारांनी बाजी पलटवली तिथे बाजी पलटविताना दोन मतप्रवाह निर्माण झाले एक अजित पवारांचा यांच्या सोबतच जाऊन ऍडजस्टमेंट करू आणि दुसरा शरद पवारांचा नाए नाए, ये नाही नाही यांना येऊच द्यायचं नाही दुसऱ्या सोबत जाऊन आपण आपलं क्लिअर करून घेऊ शरद पवार इथे जिंकले अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला शरद पवारांनी शिवसेनेच्या सोबत जाऊन सत्ता स्थापन केली दोन हजार एकोणीसच्या अखेरीस आणि दोन हजार वीस ला काय घडलं हे सगळ्या जगाने बघितलंय इडीची याचिका न्यायालयानं फेटाळली आणि ईओडब्ल्यूनी याचा सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला चार तारखेला चार मार्च दोन हजार वीस ला पवारांनी ईओडब्ल्यू ला पत्र पाठवलं यात माझी इन्व्हॉल्वमेंट आहे का विचारलं अगदी वेगवान तपास करत ईओडब्ल्यूनी त्या पत्राचं उत्तर लगेच देऊन तुम्ही झोतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात हे सांगून टाकलं आपली बाजू क्लिअर करून घेतली आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या सगळ्या प्रकारातून निर्दोष निर्धोक बाहेर पडले शरद पवारांच्या रणनीतीचे हे आहेत खरे मुद्दे यातले बरेच बारकावे अजून समजणार नाहीत ते पुढच्या भागात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे दुर्दैव दुर्दैव काय म्हणतात ते हे असतं की महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं शरद पवारांच्या पाठिंब्यावरचं सरकार पडलं आणि महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं सोबत एकनाथ शिंदेचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये आल्याबरोबर ईओडब्ल्यूनी न्यायालयात सांगून टाकलं की आम्ही याचा पुनर्तपास करणार आहोत आता त्यातही बरेच मुद्दे आहेत पुनर्तपास कशासाठी त्यावरही आपण बोलणार आहोत येत्या अठरा तारखेला म्हणजे अठरा नोव्हेंबरला न्यायालयात या संबंधीची तारीख आहे त्याच्या निकालाकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल न्यायालय काय भूमिका घेतं हेही बघावं लागेल सध्या तरी शरद पवारांच्या तीन चार निर्णयाचे खरे अर्थ आपल्याला समजले असतील असं गृहीत धरतो आणि पुढचा भाग नक्की बघा अशी विनंती करतो त्यातच तुम्हाला पुढच्या सगळ्या भागांचे समजण्यासाठीचे दुवे सापडणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये द्या सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण बघताय चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात सबस्क्रायबरचा वेग वाढला पाहिजे तुम्ही बघितलं पाहिजे कारण तुमचं बघणं हेच चॅनलचं सगळ्यात मोठं बळ आहे धन्यवाद